नमस्कार मित्रांनो, सोशल मीडिया मार्फत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक यांचे कार्यालय विद्याविहार पश्चिम मुंबई यांनी जारी केलेलं एक परिपत्रक फिरत आहे। त्यामध्ये प्रति महा विभाग नियंत्रक राज्य परिवहन भंडारा विभाग धुळे औरंगाबाद चंद्रपूर नाशिक सातारा अहमदनगर परभणी नागपूर म्हणजे एवढ्याच आगारा या मध्ये विभागांचा उल्लेख केलेला आहे। त्यामध्ये विषय असा दिलेला आहे, सरळ सेवा भरती 2019 अंतर्गत चालक तथा वाहक पदातील पुरुष व महिला उमेदवारांना दिनांक 4/10/2022 रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्याच्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमाबाबत, तर त्याला संदर्भीय पत्र देखील समजा संदर्भ दिलेला आहे त्यामध्ये याच पत्रामध्ये। यामध्ये उपरोक्त संदर्भित विषयानुसार आपल्या विभागातून येणाऱ्या उमेदवारांची मुंबई विभागातील कुर्ला नेहरू नगर आगारात राहण्याची सोय करण्यात आलेली आहे। म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांना त्यांनी नियुक्ती पत्र दिलेलं आहे त्यांना अगोदर त्यांनी संपर्क केलेला आहे आणि जेवढ्या कर्मचाऱ्यांना संपर्क केलेला आहे तेवढेच कर्मचारी या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती मी प्राथमिक समजा त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी दिलेली आहे। त्यामध्ये बघा, कार्यक्रम हा दिनांक 4/10/2022 रोजी असल्याने आपल्या विभागातून येणारे उमेदवार दिनांक 3/10/2022 रोजी सकाळी 6 ते 8 दरम्यान कुर्ला आगारात पोहोचतील या पद्धतीने पाठवण्यात यावेत। म्हणजे त्या त्या विभागातील जे कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र द्यायचं आहे त्यांना अगोदर त्याची माहिती दिलेली आहे, असेच कर्मचारी त्या ठिकाणी जाणार आहेत। म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी निघतील आणि सकाळी 6 दरम्यान तिथं पोहोचतील, 6 ते 8 दरम्यान अशा पद्धतीनं त्यांना माहिती देण्यात आलेली आहे। आणि तसेच येणाऱ्या उमेदवारांची व पर्यवेक्षीय कर्मचारी नावे व दूरध्वनी क्रमांक व्हॉट्सअपद्वारे त्यांनी ह्या ठिकाणी बघा दिलेला आहे आणि त्या संपर्कावर सर्वांनी संपर्क करायचा आहे। आणि त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे, या कार्यक्रमासाठी उमेदवारांनी गणवेशात हजर राहायचे आहे। राप कुर्ला नेहरू नगर आगारात हजर झाल्यानंतर स्थानक प्रमुख यांच्याकडे आपल्या नावाची नोंद करून निवास व भोजन व्यवस्थेबाबत स्थानक प्रमुख यांच्याकडून माहिती घ्यायची आहे। येणाऱ्या उमेदवारांना सदरचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचा व आगारातील औद्योगिक शांतता भंग होणार नाही या दृष्टीने देखील सतत सूचना देऊन पाठविण्यात यावे असे आदेश देखील देण्यात आलेले आहे। कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व पर्यवेक्षकांनी आगारात हजर होताना खालील क्रमांकावर संपर्क साधा, या ठिकाणी नंबर पण दिलेले आहेत त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचे, त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। आणि याच संपर्कावर मी फोन नंबरवर ही माहिती घेतली आणि विचारलं की जे परिपत्रक मुंबई सेंट्रल आगारातून निघालं आहे ते खरं आहे का, तर मला माहिती अशी भेटली हो हे पत्रक वस्तुतः खरे आणि शिस्तबद्ध आहे। त्याच पद्धतीनं मी विचारलं की ह्या विभागातून जेवढ्या कर्मचाऱ्यांनी समजा त्यावेळेस 2019 परीक्षा दिलेली आहे, चाचणी दिलेली आहे, तर सगळ्याच कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नियुक्ती पत्र देणार आहेत का, तर त्यांनी सांगितले सर्वच कर्मचाऱ्यांना नाही, ज्या कर्मचाऱ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशाच कर्मचाऱ्यांना आम्ही संपर्क साधला आहे आणि तेच कर्मचारी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना नियुक्ती पत्र आम्ही देणार आहोत। आणि त्या अनुषंगाने मी एक साधारणता विचारलं की किती कर्मचाऱ्यांना साधारणता नियुक्ती पत्र देणार आहे, तर त्यांनी असं सांगितलं की 24 कर्मचारी पुरुष आहेत आणि 27 महिला उमेदवार आहेत। अशा पद्धतीनं एवढ्याच कर्मचाऱ्यांना म्हणजे उद्या होणाऱ्या दिनांक 4/10/2022 रोजीच्या कार्यक्रमामध्ये नियुक्ती पत्र हे माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात येणार आहे आणि जे काही आपली एसटीची कार्यवाही आहे त्या अनुषंगाने समजा त्या त्या विभागातले अधिकारी असतील त्या पद्धतीनं या कर्मचाऱ्यांना उद्याच्याला नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे। तरी हे परिपत्रक प्रत्येक आगारातील व्हॉट्सअप ग्रुपवर आहे, त्यामुळे तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा त्याच्यामध्ये जे पर्यवेक्षी अधिकारी नेमलेले आहेत त्यांचा दूरध्वनी क्रमांक घेऊन तुम्ही माहिती घेऊ शकता। या पद्धतीनं
2019 मधील जी भरती आहे त्या भरतीतील उमेदवारांना 100% न्याय मिळत आहे असं दिसतंय. आणि लवकरच या माध्यमातून तुम्हाला सांगतो की जे काही कर्मचारी समजा राहिलेले आहेत या भरतीतील त्यांनाही हळूहळू नियुक्ती देण्यात येईल. कारण की सद्यस्थिती पाहता एसटीची अवस्था हे कशी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्या 2019 मधील भरतीमध्ये जे काही कर्मचारी एक उत्सुकता धरून बसलेले आहेत की आम्हाला केव्हा कामावर येणार आहे त्यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे. बस मी एवढं सांगू शकतो, सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. धन्यवाद.